गोविंद शिल्प घेऊन येत आहे 180 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सेपा फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, नाकळी रोड, पंढरपूर. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला. महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला, तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं. आता विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात भाजपला मोठा धक्का दिला आहे. समरजित घाटगे उद्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. पवारांच्या उपस्थितीत ते कमळ सोडून तुतारी हाती घेणार आहेत. तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांची घाटगे यांनी भेट घ्यायला सुरुवात केली आहे. सतेज पाटील यांची त्यांनी नुकतीच भेट घेऊन राजकीय विषयावर चर्चा केली. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीसाठी साथ देण्याची अपेक्षा सतेज पाटील यांच्याकडे व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे पश्चिम महाराष्ट्रातील जवळचे सहकारी म्हणून घाटगे यांची ओळख आहे. समरजित घाटगे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटातील पक्षप्रवेश भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पवारांच्या उपस्थितीत ते उद्या पक्षप्रवेश करणार आहेत. शरद पवार आजपासून 4 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या काळात ते आगामी निवडणुकीची राजकीय बांधणी करणार आहेत. आज दुपारी ते कोल्हापुरात येणार असून त्यानंतर बेळगावमध्ये एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. उद्या ते आगीत भस्मसात झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट देणार आहेत. तर रात्री समरजित घाटगे यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला कागलमध्ये उपस्थित राहणार आहेत. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील PVR न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.